हॅलो फ्रेंड्स, मी पूजा। तर आज आपण आर्टिस्ट कार्ड बद्दल माहिती बघणार आहोत। तर आर्टिस्ट कार्ड म्हणजे काय, ते कसं काढायचं, त्याच्यासाठी किती खर्च होतो आणि आर्टिस्ट कार्डचा फायदा काय, या सगळ्याची माहिती आज आपण बघणार आहोत। आर्टिस्ट कार्ड म्हणजे असे ओळखपत्र की ज्यामध्ये तुम्ही आर्टिस्ट असोसिएशनचे सभासद आहात असे नमूद केले असते। तुमच्याकडे जर आर्टिस्ट कार्ड असेल तर तुम्ही कुठल्याही फिल्म मध्ये लीगली काम करू शकता। शूटिंगचं तुमचं पर डे तुमचं मानधन ठरलेलं असतं, ते तुम्हाला मिळतं। परंतु जर तुमची फसवणूक झाली तर तुम्ही असोसिएशनमध्ये रीतसर तक्रार नोंदवू शकता। मराठी चित्रपटासाठी लागणाऱ्या आर्टिस्ट कार्डची आज आपण माहिती घेणार आहोत। मराठी चित्रपटांसाठी एक असोसिएशन आहे, त्याचं नाव आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ। येथे आपण आपलं प्रोडक्शन रजिस्टर करू शकतो। त्याचसोबत आर्टिस्ट कार्ड, रायटर कार्ड, टेक्निशियन कार्ड म्हणजे लाईटमन, कॅमेरामन, मेकअपमन आणि स्पॉट बॉय अशी अनेक प्रकारची कार्ड आपण येथे काढू शकतो। आर्टिस्ट कार्ड काढण्यासाठी 2100 रुपये फी भरावी लागते। 2100 म्हणजे 2100। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नावाने तुम्हाला DD काढून ही फी भरावी लागते। त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, चार आयडेंटिटी साईज फोटो आणि रेशन कार्डची झेरॉक्स इत्यादी डॉक्युमेंट्स घेऊन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या इथे जाऊन तुम्हाला एक फॉर्म दिला जातो, तो तुम्हाला व्यवस्थित भरावा लागतो। फॉर्म भरताना घाबरण्याची अजिबात गरज नाही, तिथले असलेले सभासद तुम्हाला मदत करतात। तर 15 दिवसांनी तुम्हाला तुमचं आर्टिस्ट कार्ड पोस्टाने तुमच्या पत्त्यावर मिळेल। मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्टिस्ट कार्ड काढू शकता। आणि फेक ऑडिशन, फेक आर्टिस्ट कार्ड अशा सगळ्याच्या नावाने फसवणारे भरपूर आहेत, तर त्यांच्यापासून सावध राहा। अधिक माहितीसाठी तुम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ येथे संपर्क साधू शकतात। मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन। तर अपेक्षा आहे ह्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त आहे का, आणि असेल तर तुमच्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।